पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी ललित चव्हाण घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, दीपाज ब्राइडल वर्ल्ड अँड ब्युटी अकॅडमी प्रमोद नगर सेक्टर नंबर 2 नकाणे रोड देवपूर धुळे, सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल MIDC अवधान तसेच चाळीसगाव रोड धुळे। महाराष्ट्रात कांदा निर्यातीस बंदी, गुजरातसाठी मात्र परवानगी। महाराष्ट्राचा विकास रोखणाऱ्यांची दिल्ली वाट रोखावीस लागेल, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचं मत। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून चौघांची माघार, निवडणूक रिंगणात असणाऱ्या 18 उमेदवारांसाठी 20 मेस मतदान, जिल्हाधिकारी गोयल यांची माहिती। उत्तर प्रदेशातील मौनपूर येथे महाराणा रणप्रताप यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, राजपूत समाजाची प्रशासनाकडे मागणी। निवडणूक काळात दारूचे उदात्तीकरण नको, दारूचे आमिष दाखविणाऱ्या उमेदवाराला मतदान करू नका। धुळे तालुक्यातील लिंबूळ येथे महिलांचं आंदोलन। आणि सामाजिक दायित्व स्वीकारत उज्ज्वल ऑटोमोटिव्हतर्फे गरजवंत रुग्णांसाठी कार्डिओग्राम ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, श्री गणेश हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण। आता बातम्या विस्तारानं। भारतीय जनता पक्षाने धुळे लोकसभा निवडणुकीत जो उमेदवार दिला आहे तो देखील गद्दार आहे। दुसऱ्यांच्या पक्षातील लोकांना आपल्यासोबत घेऊन सत्तेत येण्याचा भाजपचा मनसुबा यावेळी यशस्वी होणार नाही। महिलेवर अन्याय करणाऱ्या पर्जन्य रेवणाला मत म्हणजे मला मत असं म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांची मानसिकता स्पष्ट झाली आहे। गुजरातमधील शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यात बंदी हटविण्यात आली, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यात बंदी कायम ठेवण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची प्रगती रोखणाऱ्यांची दिल्लीची वाट रोखण्याची वेळ आली आहे। संविधानाचे संरक्षण करण्यासाठी वेळ आली आहे। त्यासाठीच सर्वांनी महाविकास आघाडीतर्फे धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी करणाऱ्या शोभा बच्चव यांना प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी धुळ्यात केलं। धुळे शहरातील जेल रोडवर ठाकरे यांची जाहीर सभा झाली। सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते। महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्चव यांच्यासाठी धुळ्यात जाहीर सभा झाली। जेल रोडवर झालेल्या जाहीर सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं। व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार अनिल गोटे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अशोक धात्रक, सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, महेश मिस्त्री, माजी आमदार शरद पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। शहरासह जिल्ह्याचे तापमान 43 अंशांवर असूनही बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या शोभा बच्चव आणि भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांच्यात सरळ लढत आहे। यावेळी सभेला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांची मोठी अडचण करण्यात आली आहे। धुळ्यासह खान्देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची निर्यातबंदीमुळे किती कोंडी झाली। गुजरातमधील शेतकऱ्यांना कांदा निर्यातीला परवानगी दिली, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा निर्यातीस बंदी घातली आहे। शेतकऱ्यांचा विकास रोखणाऱ्यांची दिल्लीची वाट आता रोखण्याची वेळ आली आहे। महिलेवर अन्याय करणाऱ्या प्रज्वल रेवणासाठी मत मागताना नरेंद्र मोदी म्हणतात, रेवणाला मत म्हणजे मला मत। बहीण भावाच्या नात्याबाबत भाजप नेते मुनगंटीवर काय बोललेत हे सांगता येत नाही, पण यातून त्यांची मानसिकता समजते। खालच्या पातळीवर बोलणारे भाजपचे नेते पाहिले तर त्यांच्यावर घरातून संस्कार झाले की नाही अशी शंका निर्माण होते। देशात महिला खेळाडू सुरक्षित नाहीत, मणिपूरमध्ये महिलांवर अन्याय झाला, पण त्याबाबत सत्तेत असणारे काहीच बोलले नाहीत। मागास कुटुंबातील बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत आता त्यांना बदल करायचा आहे, पण हे सारे रोखण्यासाठी आता महाविकास आघाडीची सत्ता येणे गरजेचे आहे। महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे, त्यासाठी काँग्रेस उमेदवार शोभा बच्चव यांना मोठ्या फरकाने विजयी करा असं आवाहन यावेळी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलं। मोदी सरकार तर येत नाहीच, हे गुरसटलेलं सरकार, फापीबाज सरकार परत येत नाही, येऊ द्यायचं नाही।
पण जर का हे सरकार पुन्हा आलं तर जो प्रज्वल रेवण्णा आज पळून गेलेला आहे, थांब रे बाबा एक आवाज येतो बंद झालेला थांब, जो प्रज्वल रेवण्णा पळून गेलेला आहे त्याला हे सन्मानाने बोलवतील, सत्कार करतील आणि केंद्रामध्ये मंत्री करतील महिला आणि बाल कल्याण। काय करणार कोण तुमचा मंत्री महिला बाल कल्याण? प्रज्वल रेवण्णा जो अत्याचारी आहे, बलात्कार केले, फिल्म्स काढले आणि आता फरार आहे। आपलं सरकार आल्यानंतर हा प्रज्वल रेवण्णा कुठे जरी असला तरी खेचत आणून मोदीजी तुमच्या गळ्यामध्ये त्याची जबाबदारी आम्ही बांधल्याशिवाय राहणार नाही, कारण तुम्ही त्याला मत म्हणजे तुम्हाला मत असं सांगितलेलं आहात। अजून त्याच्याबद्दल काही बोलत नाही, शेतकऱ्याबद्दल काही बोलत नाही, रोजगाराचा पत्ता नाहीये। पण एक वचन मी तुम्हाला देतो, आपलं इंडियन आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच, आणि नाना तुम्ही काँग्रेसच्या म्हणजे आपल्या सगळ्यात मोठ्या पार्टनरचे इथले प्रदेशाध्यक्ष आहात, तुमच्या समोर मी जनतेला वचन देतोय, आपलं इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत आल्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्राचं यांनी लुटलेलं वैभव हे पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहायचं नाही। अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची सुरत लुटली होती आणि दोन सुरतवाले माझ्या छत्रपतींचं महाराष्ट्र लुटतात, त्यांना काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये कोणी आता मर्द राहिले नाही? सगळे काय मोदी भक्त झालेत, अंधभक्त झालेत? हा महाराष्ट्र जागा आहे आणि महाराष्ट्राच्या मातीमधला पराक्रम हा सुद्धा शिल्लक आहे मोदीजी। या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, आम्ही प्रेमाने जरूर आलिंगन देऊ, पण कोणी जर का आमच्या पाठीत वार केला तर मात्र महाराष्ट्र वागणं काढल्याशिवाय राहत नाही, हा या मातीचा गुण आहे। धुळे लोकसभा मतदारसंघातील सिंचनाचा प्रश्न, कृषी मालाची हेळसांड, शिक्षणाची दुरावस्था, सतत वाढत असलेली बेरोजगारी हे मुद्दे उपस्थित करीत काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी भाजपवर हल्लाबोल केला। मतदारांनी मोठ्या विश्वासाने भाजपच्या उमेदवाराला लोकसभेत पाठविले होते। मंत्रीपद मिळून देखील आता उमेदवार असलेल्या सुभाष भामरे यांनी लोकसभा मतदारसंघाची भरीव कामे केली नाहीत। सदोष कामांमुळे सुविधा मिळण्याऐवजी नागरिकांना त्रास सहन करावा लागला। या सर्व परिस्थितीचा जाब यंदाच्या निवडणुकीत मतदार विचारणारच आहेत असा आत्मविश्वास वक्त्यांनी व्यक्त केला। धुळे लोकसभा मतदारसंघातून 4 जणांनी माघार घेतली। निवडणूक रिंगणात असलेल्या 18 उमेदवारांना पसंती क्रमानुसार निवडणूक चिन्ह देण्यात आलं। उमेदवार आता प्रचारातून त्यांची भूमिका मांडतील। मतदारांनी निवडणूक यशस्वी करण्यासाठी 20 मेत मतदान करावे असं आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केलं। माघारीची प्रक्रिया आणि निवडणूक लढविणाऱ्यांना चिन्हांचे वाटप यासोबतच मतदानाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली। धुळे लोकसभा मतदारसंघात 30 इच्छुकांनी 42 अर्ज दाखल केले होते। छान्नीत वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल रहमान यांच्यासह 7 जणांचे अर्ज बाद झालेत। माघारीच्या दिवशी राजेश अली झाड, लहानू साबळे, आनंदसिंग ठोके आणि राहुल भामरे यांनी माघार घेतली, त्यामुळे 18 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिलेत। त्यात बहुजन समाज पार्टीचे जुहूर अहमद, काँग्रेसच्या शोभा बच्छाव, भाजपचे सुभाष भामरे, भारतीय जवान किसान पार्टीचे नामदेव येळवे, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे शिवाजी पाटील, भीमसेनेचे मुकिजमुद्दीन शेख, वेलफेअर पार्टीचे मोहम्मद जैत, अपक्ष अब्दुल हाफिज, प्रकाश पाटील, मोहम्मद अमीन, मोहम्मद फारूक, मोहम्मद इस्माईल जुम्मन, राजेंद्र चव्हाण, रफिक शेख, सचिन निकम, सुरेश ब्राह्मणकर, संजय शर्मा यांचा या उमेदवारांमध्ये समावेश आहे। माघारीनंतर उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात आलं। मतदान 20 मे तर मतमोजणी 4 जूनला होईल अशी माहिती जिल्हाधिकारी गोयल यांनी दिली। एप्रिलपासून 3 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते। 4 तारखेला स्क्रुटनी झाली आणि 6 तारखेला म्हणजे काल शेवटची तारीख होती उमेदवारी माघार घेण्याची। त्याच्यानंतर चिन्ह वाटप होऊन आपण कॅन्डिडेट्स फायनल केलेले आहेत जे कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स आहेत। यावेळी धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 18 उमेदवार एकंदरीत उभे होत आहेत। त्याच्यामध्ये 3 राष्ट्रीय किंवा स्टेट रेकग्नाइज पार्टीचे आहेत। मला वाटतं नाव सर्वांना माहिती आहे, ते आपण 7 पब्लिशही केलेलं आहे ना। वैसे 18 7 3 असे आहेत राष्ट्रीय पक्षाचे रजिस्टर्ड अनरेकग्नाइज पॉलिटिकल पार्टीचे 4 कॅन्डिडेट्स आहेत, त्याचबरोबर 11 कॅन्डिडेट असे अपक्ष म्हणून
उभे होत आहेत. धुळे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनातर्फे जनजागृती केली जात आहे. मतदान केंद्रांवर मंडप उभारणी करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांगा असतील. प्रथमोपचारासाठी आरोग्याचे कर्मचारी आशा स्वयंसेविका मतदान केंद्राबाहेर असतील असंही जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितलं. मनुष्यबळ त्याच्याही सेकंड रँडमायझेशन ऑब्झर्वर साहेबांसमोर झालेलं आहे आणि त्यांची ट्रेनिंग आता आपण प्रत्येक मतदारसंघांनी आहेत. काही ठिकाणी 11-12 काही ठिकाणी 13-14 होत आहे. त्याचबरोबर ईव्हीएम मशीन जे प्रिपरेशन असते, प्रिपरेशन म्हणजे आपण जे बॅलेट पेपर छापून येतात त्याला आपण त्याच्यावर चिटकून त्याला पूर्णपणे तयार करतो. ते पण 6-6 मतदारसंघात 11-12 किंवा 13-14 असे त्यांनी शेड्यूल केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी करताना आपण सगळे उमेदवार म्हणजे सगळे पॉलिटिकल पार्टीजला कळून त्यांच्यासमोर सेटिंग वगैरे करणार आहे. यावेळी आपला धुळे मतदारसंघामध्ये मतदान 20 तारखेला आहे. 20 तारखेला हीट खूप राहू शकते. आपल्याला माहीत आहे की आता पण खूप उष्णता वाढलेली आहे. म्हणून आपला प्रयत्न आहे की प्रत्येक मतदान केंद्रावर अशोर्ड मिनिमम फॅसिलिटीज कसे वाढवायचे. आपण निर्देश दिलेले आहे की प्रत्येक ठिकाणी वेटिंग एरिया किमान शेडची उपलब्धता. आरोग्य विभागालाही सूचना. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन. बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स. बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 025-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. निखळ सौंदर्य, व्यावसायिक मेकअप तसेच तुमचे गोल्डन डेज सेलिब्रेट करण्यासाठी विश्वासाचे ठिकाण म्हणजे दीपा ब्रायडल वर्ल्ड अँड ब्युटी अकॅडमी. 3D मेकअप, एअरब्रश मेकअप, स्मोकी आईज लुक मेकअप, वेस्टर्न, इंडो वेस्टर्न, मॅट लुक, ग्लासी लुक, फॅशन लुक, एंगेजमेंट लुक, प्री वेडिंग्स पार्टीज लुक, फॅशन लुक, शूट लुक, स्पेशल ओकेजन मेकअप. मेकअप कोर्स करायचा आहे का? बेसिक पासून ॲडव्हान्स कोर्स 10 दिवस, मास्टर कोर्स 5 दिवस. नेल आर्टिफिशियल नेल आर्ट करून मिळेल. तसेच नेल आर्टिफिशियल नेल आर्टचे क्लासेस घेतले जातील. आजच प्रवेश घेऊन 10% सूट मिळवा. सलून कोर्समध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स व्यावसायिक कोर्सला प्रवेश घेऊन 20% सूट मिळवा. क्रॅश कोर्समध्ये दीपा सिग्नेचर हेअर कट्स विथ हँड ऑन प्रॅक्टिस, कॉस्मेटॉलॉजिस्ट कोर्स विथ प्रॅक्टिस अँड थेअरी, कलर अँड केमिकल बेसिक टू ॲडव्हान्स नॉलेज, केरेटिन हेअर सिस्टाईन, परमनंट ब्लो ड्राय स्मूथिंग. प्रशिक्षणावर 15% सूट मिळवा. तसेच ट्रीटमेंट फेशियल, मेडी फेशियल, कोरियन फेशियल अशा विविध ट्रीटमेंटसाठी दीपा ब्रायडल वर्ल्ड अँड ब्युटी अकॅडमीला अवश्य भेट द्या. त्यासाठी पत्ता लक्षात ठेवा,
दीपाज ब्रायडल वर्ल्ड अँड ब्युटी अकॅडमी प्रमोदनगर सेक्टर नंबर 2 छत्रपती हॉस्पिटल समोर नकाणे रोड देवपूर धुळे. व्हॉट्सअप नंबर 73500 59 54. संपर्क नंबर 82088 99 458. धुळेकरांच्या सेवेत 1952 पासून असलेल्या विजय कलेक्शनचे लहानग्यांसाठी ब्लश किड्स वेअर हे अत्याधुनिक दालन. ब्लश किड्स वेअरमध्ये 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी फॅशनेबल कपडे, मुलांसाठी कॅज्युअल वेअर, ब्लेझर, इंडो वेस्टर्न कपडे आकर्षक रंगात. ब्लश किड्स वेअरमध्ये 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी पार्टी वेअर फ्रॉक, वेस्टर्न वेअर, एथेनिक वेअर कपड्यांमध्ये नाविन्यपूर्ण कपडे, बॉर्न बेबीसाठी बाथरसह सर्व कपडे, मुलांना निखळ आनंद देणारी विविध प्रकारातील आकर्षक खेळणी. एकदा ब्लश किड्स वेअरला भेट द्या आणि तुमच्या मुलांसाठी आकर्षक कपडे खरेदी करा. विजय कलेक्शनचे ब्लश किड्स वेअर 1303 विजय कलेक्शन शेजारी फुलवाला चौक आग्रा रोड धुळे. मोबाईल क्रमांक 99 65 814 814. आपला प्रवास आनंददायी तेव्हाच होतो जेव्हा आपल्या वस्तू सुरक्षित असतात. त्यासाठी तुमच्याकडे हवी वैशिष्ट्यपूर्ण बॅग. बॅगच्या खरेदीसाठी फक्त VIP सुटकेस सेंटर. सुटकेस विक्रीच्या व्यवसायात 1947 पासून निरंतर सेवा. देशांतर्गत प्रवास असो की परदेश यात्रा, त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण सुरक्षित बॅग हवीच. स्कूल बॅग, डेली कलेक्शन मनी बॅग, हँडबॅग, शॉपिंग बॅग, जिम बॅग, ट्रेकिंग बॅग, वॉटर बॉटल बॅग, टिफिन बॅग, ऑफिस बॅग, अहो एवढंच काय, प्लंबिंग इलेक्ट्रिक कामांसाठी टूल बॅग घ्या आणि आत्मविश्वासाने व्यवसाय करा. VIP, अमेरिकन टुरिस्टर, स्काय बॅग, सफारी, वाईल्ड क्राफ्ट, डिस्नी अशा नामांकित कंपन्यांच्या हव्या तशा बॅग घ्या. पत्ता लक्षात घ्या, VIP सुटकेस सेंटर 1854 आग्रा रोड सराफ बाजार जैन मेडिकल शेजारी धुळे. मोबाईल क्रमांक 93704 92 485 94051 70 895. मिरची, मसाला, पापड, शेवाया आणि मॅगी तयार करण्यासाठी विश्वासपात्र ठिकाण यशोदा कांडप केंद्र. चवदार उडीद पापड, बटाटे वेपर्स तयार करून मिळेल. मिरची, हळद, मसाला कांडून तसेच दळून मिळेल. कुरडई आणि शेवाया करून घ्या. गाजर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, टमाटे, कांदे पेस्ट होलसेल दरात करून घ्या. ओल्या डाळी, कुरडईचे ओले गहू दळून मिळतील. सर्व प्रकारच्या डाळी भरडून आणि पॉलिश करून मिळेल. गहू साफ करून भुईमुख शेंगा फोडून मिळतील. सर्वांच्या आवडीचे मॅगी तयार करण्यासाठी तुम्ही 1 किलो गहू, 200 ग्रॅम मैदा, 200 ग्रॅम मका, 1/2 किलो भाजलेला साबुदाणा, 1/2 किलो पोहे, 1/2 किलो मुरमुरे, 1/2 किलो तांदूळ, 2 चमचे सुंठ, धने मिरी जिरे पावडर, 1 चमचा लिंबू पावडर आणि आवडीप्रमाणे मीठ घ्या. मॅगी मसाला यशोदा कांडपकडून फ्री. एकदा संपर्क करा. यशोदा कांडप केंद्र 19 आनंदनगर नकाणे रोड आणि इंदिरा उद्यानजवळ देवपूर धुळे. मोबाईल क्रमांक 97646 19 419 आणि 94034 36 319. बोरिसकर माळीबंधू यांचे स्वामी इलेक्ट्रॉनिक्स. सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केवळ स्वामी इलेक्ट्रॉनिक्समध्येच. हिंदवेअर, फेबर, इलिका, कुचिना या नामवंत कंपन्यांचे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव अधिकृत होलसेल वितरक. मॅक्स सायलेन्स किचन चिमणीस, मॅक्स सेफ टेक्नॉलॉजी असलेले हॉब्स, कुकटॉप, शेगडी, बिल्ट इन ओव्हन, मायक्रोवेव्ह, डिश वॉशर, LG, वोल्टास, वरपूल, लॉइड, MI, इंटेक्स, हुंडाई, वन प्लस, TCL कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स, AC, वॉशिंग मशीन, होम थिएटर, LED TV खरेदी करा. बजाज, क्रॉम्प्टन, हॅवल्स, ओरिएंट, उषा, सिस्का, ज्योती, सूर्या, प्रीती या नामवंत कंपन्यांचे सर्वोत्कृष्ट आणि विविध डिझाईनमधील फॅन, इस्त्री, गॅस तसेच इलेक्ट्रिक गिझर, मिक्सर, ज्युसर, ॲक्वागार्ड, केंट, लिव प्युअर, युरेका, फोर्ब्स कंपनीचे वॉटर प्युरिफायर, वॉटर सॉफ्टनर, व्हॅक्युम क्लीनर, नामांकित कंपन्यांच्या पीठगिरणी, ल्युमिनस, मायक्रोटेक कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी. 20 वर्षांचा अनुभव असलेल्या स्वामी इलेक्ट्रॉनिक्सकडून खरेदीची शिफारस नामवंत इंजिनियर्स आणि इंटेरियर्स करतात. तुम्ही एकदा भेट देऊन खात्री कराच. स्वामी इलेक्ट्रॉनिक्स,
झाशी राणी पुतळा चौक धुळे, मोबाईल क्रमांक 73 874 72 220, 97 673 42 692. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. उत्तर प्रदेशातील मणिपूर येथे समाजकंठकांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची विटंबना केली. या घटनेची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, विटंबना करणाऱ्या समाजकंठकांना गजाआड करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी घेऊन राजपूत समाज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. घटना गांभीर्याने घेतली नाही तर लोकसभा निवडणुकीत राजपूत समाज वेगळी भूमिका घेईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. उत्तर प्रदेशातील मैनपुरी या गावात महाराणा प्रताप यांचं स्मारक आहे. या स्मारकाची काही समाजकंटकांनी विटंबना केली. देशाच्या इतिहासात महाराणा प्रताप यांचे नाव अजरामर आहे. महाराणा प्रताप हे राजपूत समाजाचं आराध्य दैवत आहेत. त्यामुळे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना राजपूत समाज सहन करू शकत नाही. सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी. स्मारकाची विटंबना करणाऱ्यांना त्वरित गजाआड करा. शिरोमणी महाराणा प्रताप सिंह की. उत्तर प्रदेश येथील मैनपुरी येथे आमच्या सर्वांचे समाजभूषण हिंदू कुलसूर्य संपूर्ण भारताला ज्यांचा अभिमान आहे असे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या स्मारकावर काही अज्ञात समाजकंटक यांनी चप्पल बुटानिशी चढून त्यांच्या स्मारकाचा अवमान केलेला आहे. त्यांच्या ह्या घटनेचा महाराष्ट्रातील तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व राजपूत समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आज आम्ही या घटनेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राजपूत समाज सर्व संपूर्ण राजपूत समाज संघटना धुळे जिल्ह्यातील या ठिकाणी आलेल्या आहे आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. जर प्रशासनाने याच्यावर त्वरित कारवाई केली नाही, त्यांना त्वरित अटक केली नाही, या नराधर्मांना शासन दिलं नाही तर आम्ही राजपूत समाज हा रस्त्यावर उतरेल आणि येणाऱ्या लोकसभेला राजपूत समाज हा मतदानातून आम्हाला आमच्या भावना आम्ही कळवणार आहोत. राजपूत समाज या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत. धुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात वकील संघातर्फे झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात वकिलांनी कला सादर केल्या. या कार्यक्रमात बहुसंख्य कलावंत असलेल्या वकिलांनी कलागुण सादर केलेत. त्यात हिंदी मराठी चित्रपटातील गीत गायन आणि नृत्याविष्कारासारख्या कलागुणांचा समावेश होता. वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. धुळे जिल्हा वकील संघातर्फे दरवर्षी उन्हाळी सुट्टी लागण्यापूर्वी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होतो. अलीकडेच वकील संघाची निवडणूक झाली, त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत वकील संघाचे पदाधिकारी आणि कलावंत असलेल्या वकिलांमध्ये मोठी उत्सुकता होती. सोमवारी सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गीत गायनासह निर्णय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रेक्षकांच्या भूमिकेत असलेल्या वकिलांनी कलावंत वकिलांना प्रतिसाद देत त्यांचा उत्साह वाढविला. याप्रसंगी ज्येष्ठ वकिलांचा संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून सन्मान करण्यात आला. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्यूसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर,
एक वर्षाची विस्तारित वॉरंटी, एक वर्षाचा उत्पादन विमा मोफत, मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252 62 282 111, 295 311, मोबाईल 94 204 39 111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचर साठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519 90 322, 86 989 026 11. धुळे शहरात गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी श्री अचल गच्छाधिपती श्रीमद जिनेंद्र सागर सुरेश्वरीजी श्री कच्छी दसा ओसवाल जैन विद्यार्थीगृह संचलित श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूल स्टेट बोर्डाशी संलग्न असलेल्या श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्लेग्रुपपासून 10वीपर्यंतचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, 2.5 वर्षाच्या मुलांना प्लेग्रुपमध्ये प्रवेश, 3 वर्षांच्या मुलांना नर्सरीत प्रवेश, 4 वर्षांच्या मुलांना ज्युनियर KGमध्ये प्रवेश, 5 वर्षापर्यंतच्या मुलांना सिनियर KGमध्ये प्रवेश आणि 6 वर्षावरील मुलांना पहिलीत प्रवेश. टाटा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डिजिटल ई लर्निंग, सुसज्ज अशी विज्ञान प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब आणि भरपूर पुस्तके असलेले ग्रंथालय, अत्याधुनिक मैदाने इनडोर आणि आउटडोर खेळासाठी, कराटे, कबड्डी, बॉल बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम आणि डान्सचे प्रज्ञांकडून मार्गदर्शन. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी दर बुधवारी आणि शनिवारी सांघिक कवायत, एकाग्रता आणि बौद्धिक विकासासाठी दररोज योगाभ्यास आणि ध्यानसाधना प्रशिक्षण, दररोज सकाळी आत्मविश्वास उंचावण्यासाठी आणि नेतृत्व गुण विकसित करणारा कार्यक्रम, गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणासाठी परिपूर्ण शैक्षणिक साहित्य असलेले वर्ग, वैशिष्ट्यपूर्ण खेळ साहित्यासह असलेले उद्यान, शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी उपयुक्त असे भरपूर साहित्य असणारी शाळा, प्रवेश घेणाऱ्या जैन विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात प्रत्येक वर्षी 25% सूट. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तडजोड नको, मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी आजच प्रवेश निश्चित करा. श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूल, 80 फुटी रोड, कोनोसा कॉन्व्हेंट समोर, 40 रोड, धुळे. मोबाईल 94044 79 655. ब्रँडेड फॅशनेबल कपड्यांसाठी तरुणांची पसंती फक्त अपोलो गार्मेंट्सलाच. खास तरुणांच्या आग्रहास्तव आता अपोलो NX हे स्वतंत्र दालन. अपोलो गार्मेंट्समध्ये जीन्स पॅन्टच्या भरपूर व्हरायटी, फॉर्मल पॅन्ट्स, ट्राउझर्स, चितोस पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स, पार्टीवेअर शर्ट्सची भरपूर रेंज, फॉर्मल आणि फॅन्सी कॅज्युअल शर्ट्सची भरपूर रेंज, फॅन्सी टी शर्ट्स, केप्रीज, नाईट पॅन्ट, तुम्हाला हव्या त्या क्वालिटीचे रंगसंगतीचे कपडे माफक किमतीत. आता खास तरुणांसाठी अपोलो NX दालन. अपोलो NX मध्ये कुर्ता पायजमा, उत्कृष्ट ब्लेझर्स, मोदी जॅकेट्स, इंडो वेस्टर्न ड्रेसेस, शेरवानी, फ्रेश आणि फॅशनेबल पॅन्ट्स आणि शर्ट्स, डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील. एकदा भेट द्या अपोलो गार्मेंट्स अँड अपोलो NX, गरुड मैदान कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 77 78, साक्री रोड, धुळे. दूरध्वनी 0252 62 283 611. स्पेशल खानदेशी तडका असलेले हॉटेल चूल अंगण, प्रत्येक भाजी चुलीवर स्वतः मालक बनवितात. चूल अंगणची वैशिष्ट्ये म्हणजे स्वाद आईच्या हातचा. मटका स्पेशल कोल्हापुरी, मटका मटन स्पेशल, मटका गावरान चिकन, मटका बिर्याणी, हैदराबादी मटका बिर्याणी, स्पेशल मालवणी मटका, एकापेक्षा एक चवदार. याशिवाय प्रॉन्स बिर्याणी, अंडा बिर्याणी, सुरमई, पॉपलेट, बांगडा,
पाखदा, मांदेली, फिश, ओले बोंबील, खेकडा लटपट, प्रॉन्स लटपट, प्रॉन्स करी, प्रॉन्स आणि बोंबील ठेचा, झणझणीत रश्श्यासोबत कळना, दादर, बाजरी, तांदळाची भाकरी, रोटी बटर, रोटी नान, बटर नान, पराठा, लच्छा पराठा, जिरा राईस, स्ट्रीम राईस, फ्राईड राईस, दाल खिचडी, चुलीवरील मटका हंडी खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्याच हॉटेल चूल अंगण, कृषी महाविद्यालयाजवळ, पारवा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 95116 77 079 आणि 83 292 11 171. मिरची मसाला वडे पापड करण्याची चिंता संपली. धुळ्यातील सुमनाई पापड मिरची आणि मसाला केंद्राची मदत घ्या. उत्कृष्ट चवीचे उडीद पापड, मूग पापड, नागली पापडासाठी मशीनवर पीठ घेरले जाते. मिरची मसाला कांडून तसंच धने, हळद, खारीक, खोबरे दळून मिळेल. शेवया, मॅगी, वेपर्स, कुरडाई, चकली ऑटोमॅटिक मशीनवर हवी तशी करून घ्या. मठ मुगाच्या वड्यांसाठी डाळ दळून मिळेल, तसंच अन्य ओल्या डाळी दळून मिळतील. कोल्हापुरी कांडापूर काळा आणि लाल मसाला तयार करून मिळेल. सुमनाई दाल मिलमध्ये सर्व प्रकारच्या डाळी तयार करून तसेच मशीनवर गहू साफ करून मिळेल. मशीनद्वारे आमरस काढून मिळेल. दळणकांड, वडे पापड, शेवयांची चिंता सोडा. सुमनाई पापड मिरची आणि मसाला केंद्राला आजच भेट द्या. सुमनाई पापड मसाला केंद्र, संगमा चौक, धुळे. प्रोप्रायटर सोनकांबळे बंधू. मोबाईल क्रमांक 86 687 84 517 आणि 74 481 0 73 42. परिपूर्ण ऑक्सिजनयुक्त बेड असलेले धुळे जिल्ह्यातील रुग्णालय म्हणजे केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. अद्ययावत सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपकरणांमुळे अचूक निदान, अतिदक्षता विभाग असलेल्या केशरानंद हॉस्पिटलमध्ये ऑर्थो सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, बालरोग, नवजात शिशुचिकित्सा, स्त्रीरोग आणि प्रसूती चिकित्सा, दंतचिकित्सा, जनरल सर्जरी, श्वसन विकारांवर प्रभावी उपचार, अत्याधुनिक उपकरणांसह ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरयुक्त बेडची सुविधा, अखंड ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जनरेटर आणि स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्लांट, 24 तास अखंड सेवेसाठी नर्सिंग स्टाफ आणि मेडिकल स्टोअर्स, प्राथमिक शिक्षणापासून वैद्यकीय शिक्षणापर्यंत गुणवत्ता धारण करणारे डॉक्टर महेंद्र बोरसे छातीरोग तज्ज्ञ आणि फुफ्फुस विकार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर महेंद्र बोरसे यांच्या नेतृत्वाखालील केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा आणि महात्मा फुले जन आरोग्य सेवा योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सोय. केशरानंद हॉस्पिटलमध्ये छातीच्या आजारासोबतच ऑर्थोपेडिक्स म्हणजेच हाडांचे आजार, ट्रॉमा म्हणजेच ॲक्सिडेंटचे रुग्ण, मेंदूच्या सर्जरी, गायनॅकच्या सर्जरी, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल सर्जरी ह्या सगळ्या सर्जरी योजनेमार्फत अगदी मोफत होत असतात. विश्वास तुमचा, परिपूर्ण आरोग्य सेवा केशरानंदची. केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, स्टेशन रोड, धुळे. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. निवडणुकीच्या काळात दारूचं वाटप कोणीही करू नये. व्यसनमुक्तीचा संकल्प करावा. उमेदवारांनी मतदारांना दारूचे आमिष दाखविले तर त्या उमेदवाराला मतदान करणार नाही असा संकल्प निंबुळ येथील महिलांनी केला. लोकसभा निवडणुकीत दारूमुक्त वातावरणात पार पाडावी अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली. दारूमुक्त वातावरणात ही निवडणूक पार पाडताना सर्वांनी दारूबंदीचं समर्थन करावं अशी मागणीही या महिलांची होती. याबाबत धुळे तालुक्यातील निंबुळ येथे महिलांनी निदर्शने केली, त्यात बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील निंबुळ येथे एकत्र येत महिलांनी निदर्शने केली. आंदोलन करणाऱ्या महिलांनी सांगितलं की निवडणूक दारूमुक्त वातावरणात व्हावी, उमेदवार मद्यपान करणारा नसावा, उमेदवाराने दारूबंदीला समर्थन द्यावे अशी महिलांनी मागणी केली. उमेदवारांकडून मतदारांना दारूचं आमिष दिलं जाते, प्रसंगी दारूचे वाटप देखील होते. या प्रयोगामुळेच तरुण पिढी व्यसनाधीन होते. व्यसनांचे दुष्परिणाम केवळ व्यसन करणाऱ्यांवरच नाही तर कुटुंबावर देखील होतात. दारू पिणाऱ्यांना गंभीर आजार जडण्याची शक्यता असते. व्यसनाधीनतेमुळे कुटुंब आणि गावाचे आरोग्य बिघडते. त्यासाठी निवडणुकीच्या काळात कोणीही दारूचं वाटप करू नये, व्यसनमुक्तीचा संकल्प करावा, दारूचे आमिष दाखविणाऱ्या उमेदवारांना मतदान करणार नाही असा संकल्प. आज निंबुळ येथील महिला यांनी येणाऱ्या निवडणुकामध्ये उमेदवार दारूमुक्त आणि या निवडणुका सुद्धा दारूमुक्त होण्यासाठी राजकीय पक्षांना विनंती केलेली आहे. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा किंवा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवार हा दारू पिणारा नसावा,
तसंच त्याने एका लोकांना दारू पाजू नये या हिशोबाने महिला आज एक आव्हान करत आहेत. बऱ्याच वेळेला निवडणुकीच्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना किंवा मुलांना व्यसनाच्या आहारी लावत असतात आणि त्याचे दुष्परिणाम महिलांना जास्त भोगावे लागत असतात. काय त्यामुळे मोठमोठे आजार निर्माण होत असतात किंवा घरात भांडणं होतात किंवा बऱ्याच वेळेला एका संशयी वृत्ती निर्माण होत असते किंवा बऱ्याच वेळेला आत्महत्यासारखे प्रसंग निर्माण मनामध्ये निर्माण होत असतात आणि ही किंमत महिलांना जास्त भोगावी लागत असते. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये उमेदवाराने कोणत्याही प्रकारचं असं आमिष व्यसनाचं आमिष न दाखवता तर मतदान हे घेणं फार आवश्यक आहे. तर त्या हिशोबाने आणि तसेच आपण मतदाराने कोणतेही व्यसन करून मतदान करू नये अशा रीतीने महिला एका संदेश देत आहेत. सामाजिक दायित्व अंतर्गत धुळ्यातील यशवंत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उज्ज्वल ऑटोमोटिव्ह तर्फे कार्डिओग्राम अँब्युलन्स देण्यात आली. धुळ्यातील अष्टविनायक क्रिटिकल हॉस्पिटल कंपनीच्या श्री गणेशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही अँब्युलन्स उपलब्ध होईल. गरजवंतांना त्याचा फायदा होईल असं स्पष्टीकरण उद्योजक किशोर पाटील यांनी दिलं. यावेळी उज्ज्वल ऑटोमोटिव्हचे आशिष पाटील, डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कंपनी कायद्यानुसार सामाजिक दायित्व स्वीकारत उज्ज्वल ऑटोमोटिव्हने यशवंत चॅरिटेबल ट्रस्टला निधी सुपूर्त केला. याच निधीतून यशवंत चॅरिटेबल ट्रस्टने गरजवंत रुग्णांसाठी कार्डिओग्राम सुविधा असलेली ॲम्ब्युलन्स खरेदी केली. ही ॲम्ब्युलन्स अष्टविनायक क्रिटिकल हॉस्पिटल लिमिटेडच्या श्री गणेशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला देण्यात आली. श्री गणेशा हॉस्पिटलच्या आवारात उद्योग किशोर पाटील यांच्या हस्ते ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण झालं. यावेळी उज्ज्वल ऑटोमोटिव्हचे संचालक आशिष पाटील, डॉक्टर प्रशांत पाटील, डॉक्टर विजय हिरे, डॉक्टर अश्विनी पाटील, डॉक्टर जितेंद्र हामगे, उज्ज्वल ऑटोमोटिव्हचे वितरण व्यवस्थापक वाल्मिक बच्छाव, व्यवस्थापक आनंद म्हस्के, नरेंद्र दुसाने, पराग पाटील उपस्थित होते. यावेळी उद्योजक आशिष पाटील म्हणाले, धुळे शहरात कार्डिओग्राम असणाऱ्या ॲम्ब्युलन्सची संख्या कमी आहे. रुग्णांची गरज लक्षात घेता यशवंत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुविधायुक्त ॲम्ब्युलन्स देण्यात आली आहे. धुळे शहरातील श्री गणेश हॉस्पिटलच्या आवारात ही ॲम्ब्युलन्स असेल असंही आशिष पाटील यांनी सांगितलं. आज धुळे शहरामध्ये कार्डिओ ॲम्ब्युलन्सची अतिशय कमतरता आहे आणि ह्या सी एस आर ॲक्टिव्हिटीमधून या भागातील रुग्णांना याचा नक्कीच फायदा होईल आणि सामाजिक लोकांनी आपण काम केलेलं आहे. स्पेशालिटी हॉस्पिटलला आदरणीय अप्पासाहेब यांच्या मार्गदर्शनातून ईश्वर चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे धुळे शहरात आणि परिसरात जी अद्ययावत अशी कार्डिओ ॲम्ब्युलन्स मिळालेली आहे. या कार्डिओ ॲम्ब्युलन्समुळे आपल्या परिसरातील रुग्णांना सेवा देण्यासाठी आम्हाला जास्त प्रमाणात सुविधा उपलब्ध होणार आहे. इतर शहरात जेव्हा पेशंट असतात अस्वस्थ होते त्याला नेण्यासाठी कार्डिओ ॲम्ब्युलन्सची सुविधा आपल्या भागात कमी प्रमाणात आहे. तर या सुविधेमुळे आम्हाला डॉक्टर लोकांना तिचा फायदा होणार आहे. परत मी अप्पासाहेबांना, आशिष दादांना आणि सर्व उज्ज्वलच्या परिवाराला, आमच्या श्री गणेशच्या परिवारातर्फे धन्यवाद व्यक्त करतो. आणि धुळे शहरासह जिल्ह्याचे मंगळवारी कमाल तापमान 42.5° सेल्सिअस इतकं होतं तर किमान तापमान 21.2° सेल्सिअस इतकं होतं. आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 78% तर दुपारी 23% होतं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दीपाज ब्राइडल वर्ल्ड अँड ब्युटी अकॅडमी, प्रमोद नगर, सेक्टर 2, नकाणे रोड, देवपूर, धुळे. सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड, धुळे. महाराष्ट्रात कांदा निर्यातीस बंदी, गुजरातसाठी मात्र परवानगी. महाराष्ट्राचा विकास रोखणाऱ्यांची दिल्ली वाट रोखावीच लागेल, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचं मत. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून चौघांची माघार. निवडणूक रिंगणात असणाऱ्या 18 उमेदवारांसाठी 20 मेस मतदान, जिल्हाधिकारी गोयल यांची माहिती. उत्तर प्रदेशातील मौनपुरी येथे महाराणा रणप्रताप यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, राजपूत समाजाची प्रशासनाकडे मागणी. निवडणूक काळात दारूचे उदात्तीकरण नको, दारूचे आमिष दाखविणाऱ्या उमेदवाराला मतदान करू नका.
धुळे तालुक्यातील लिंबू येथे महिलांचं आंदोलन. आणि सामाजिक दायित्व स्वीकारत उज्ज्वल ऑटोमोटिव्हतर्फे गरजवंत रुग्णांसाठी कार्डिओग्राम ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, श्री गणेश हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण. याबरोबरच धुळे टी व्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.